आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव साहेबांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की उद्धव साहेबांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही आहे, स्वतःच्या पक्षाचा लोगो सांभाळता आला नाही आहे, स्वतःच्या पक्षातील 80% लोकांना सांभाळता आला नाही आहे, आणि ती इंडिया आघाडीचा लोगो कसा सांभाळणार, इंडिया आघाडीतनी कसा सांभाळणार. अहो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मला थोडासा इतिहास सांगायचा की 2012 जेव्हा बाळासाहेबांचं निधन झालं तेव्हा महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडला होता आता की शिवसेनेचं काय होणार, शिवसेना संपणार, शिवसेना बुडणार, असे अनेक प्रश्न असताना माझ्या उद्धव साहेबांनी तीच हिंदुत्वादाची शिवसेना, तीच मराठी माणसाची अस्मितेची असलेली शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं. 2014 विधानसभेच्या निवडणुका आला, भाजप लॉटला, आता बाळासाहेब नाही, शिवसेना संपणार, मात्र उद्धव साहेबांच्या नेतृत्वात वाघ एकटा नरला आणि 63 आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आले, तीच शिवसेना सांभाळणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. मुख्यमंत्री साहेब विसरू नका. नंतर तुम्ही असा काही पाठीत खंजीर खुपसला, हुकुमशाहीने दडपशाहीने तुम्ही शिवसेनेवरती धनुष्यबाणावरती सशस्त्र दरोडा टाकला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, हे सांगण्याची काय आवश्यकता नाहीये. कारण तुम्हाला शिवसेना मिळाली नाही, शिवसेना चोरली. आमच्या उद्धव साहेबांमध्ये एवढे आई जगदंबा भवानीने ताकद दिली, एवढं काही उद्धव साहेबांच्या अंगामध्ये कणखर बाणा बाळासाहेबांचा आहे की ते शिवसेनाही सांभाळणार, महाराष्ट्रही सांभाळणार आणि येणाऱ्या भविष्यात देश सुद्धा सांभाळणार.